हॅलो फ्रेंड माझं नाव करण आणि मी स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझे यूट्यूब चॅनल फूटटेकमध्ये तर फ्रेंड चालू करूया आजचा आपला व्हिडिओ त्याच्यापूर्वी तुमच्या सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आशा करतो की हे जे येणार वर्षे ते तुम्हाला सुख समृद्धीचं जाऊ तर व्हिडिओ आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे फूड सेफ्टी अँड इट्स प्रिन्सिपल त्याला तुम्ही प्रिन्सिपल पण म्हणू शकता त्याला स्टेप्स पण म्हणू शकता किंवा त्याला कीज पण म्हणू शकता फूड सेफ्टीच्या स्टेप्स किंवा फूड सेफ्टीच्या कीज तर चला मग चालू करूया सगळ्यात पहिले बघूया फूड सेफ्टीची डेफिनेशन काय आहे तर बघा काय आहे फूड सेफ्टीची डेफिनेशन फूड सेफ्टी रेफर्स टू हँडलिंग प्रिपेरिंग अँड स्टोरिंग फूड इन अ वे टू बेस्ट रिड्यूस द रिस्क ऑफ इंडिव्हिज्युअल्स बिकमिंग सिक फ्रॉम फूड बॉर्न इलनेसेस म्हणजे फूड सेफ्टी कशाला रेफर करते तर आपण कशाप्रकारे फूडची हँडलिंग करतो आहे त्याची प्रिपेरिंग करतो आहे आणि त्याला कुठं ठेवतोय का कारण की ते फूड खाल्ल्यामुळे कोणाला आजारी पडू नये म्हणजे ते फूड खाल्ल्याबरोबर कोणाला इलनेस होऊ नये आजारी पडू नये तर अशा ज्या प्रॅक्टिसेस अशा ज्या आपण है हँडलिंग प्रिपेअरिंग आणि स्टोरिंग करतो फूडचं ज्याच्यामुळे जो इंडिव्हिज्युअल त्याला खाणार आहे त्याला इलनेस व्हायचे चान्सेस खूप कमी असतील अशा प्रोसेसला अशा स्टेप्सला आपण काय रेफर करतो फूड सेफ्टी आता खाली बघा त्याचे पाच स्टेप्स दिलेले आहेत किंवा त्याला पाच तुम्ही प्रिन्सिपल पण म्हणू शकता किंवा फाईव्ह कीज पण बोलू शकता फाइव कीज ऑफ फूड सेफ्टी किंवा फाईव्ह प्रिन्सिपल्स ऑफ फूड सेफ्टी किंवा फाईव्ह स्टेप्स ऑफ फूड सेफ्टी तर पहिलं स्टेप काय बघा सेफ इन्ग्रेडियंट दुसरी स्टेप काय आहे कीप इट क्लीन तिसरी स्टेप काय आहे प्रॉपर कुकिंग चौथी काय प्रिवेंट क्रॉस कंटेमिनेशन आणि पाचवी काय आहे प्रॉपर हँडलिंग अँड स्टोरेज तर ही प्रत्येक स्टेप प्रत्येक प्रिन्सिपल आपण डिस्क्राईब करणार आहोत पुढे डिस्कस करणार आहोत की याच्यामध्ये काय काय आहे आणि आपल्याला कसं कसं करायचं आहे जेणेकरून आपली फूड सेफ्टी आपल्या फूडमध्ये में दे मेंटेन राहील तर चला चालू करूया पहिल्या स्टेपपासून किंवा पहिल्या प्रिन्सिपलपासून किंवा पहिल्या कीपासून तर पहिला जो स्टेप आहे तो आहे <coughs> सेफ इन्ग्रेडियंट याचा अर्थ होतो की आपण आपलं जे फूड बनवण्यासाठी जे इन्ग्रेडियंट यूज करणार आहोत ते कसे असले पाहिजेत सेफ असले पाहिजेत सगळ्यात पहिले बघा काय पॉईंट यूज सेफ वॉटर और ट्रीट इट टू मेक इट सेफ म्हणजे आपण जे वॉटर यूज करणार आहे आपलं फूड बनवण्यासाठी किंवा फूडचं प्रोसेस करण्यासाठी ते कसं असलं पाहिजेत सेफ असलं पाहिजेत बाय चान्स जर ते वॉटर आपण बाहेरच्या सोर्समधून घेत असेल की जिथं अनसेफ वॉटर अवेलेबल आहे तर आपल्या प्लांटमध्ये इन प्लांट ट्रीटमेंट असली पाहिजेत की जेणेकरून जे वॉटर आपण यूज करणार आहोत त्याला आपण ट्रीट करून सेफ यूज करू शकतो म्हणजे जेणेकरून आपल्या फूडमध्ये जे वॉटर जाणार आहे ते कसं असन सेफ असन दुसरा पॉईंट काय सिलेक्ट फ्रेश अँड होलसम फूड म्हणजे आपण जे फूड यूज करणार आहोत ते कसं असलं पाहिजेत नेहमी फ्रेश असलं पाहिजे आणि होलसमचा अर्थ होतो डॅमेज फ्री म्हणजे त्याला कुठला मेकॅनिकल डॅमेज नसला पाहिजेत फिजिकल डॅमेज नसलं पाहिजेत केमिकल डॅमेज नसलं पाहिजेत बायोलॉजिकल डॅमेज या टाईपचे डॅमेज फ्री असलं पाहिजेत ते फूड ते आपण सिलेक्ट केलं पाहिजेत तिसरा पॉईंट काय चूज फूड प्रोसेस फॉर सेफ्टी सच एज पॉशचुराईज मिल्क म्हणजे जर आपण बाय बायचान्स एखादं प्रोसेस फूड यूज करणार आहोत आपल्या कुकिंग प्रोसेसमध्ये किंवा एखाद्या प्रोडक्टच्या डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये तर ते फूड नेहमी सेफ्टी प्रोसेसमधून प्रोसेस झालं पाहिजेत म्हणजे त्या फूडची सेफ्टी असली पाहिजेत त्याला चांगलं हिट ट्रीटमेंट भेटलं पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये ठराविक प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड असलेले पाहिजेत अशा फूडलाच आपण आपल्या फूडमध्ये यूज केलं पाहिजेत कुकिंगसाठी चौथा पॉईंट काय आहे वॉश फ्रूट्स अँड वेजिटेबल स्पेशली इफ इट टन रॉ म्हणजे जर आपण काही फ्रुट्स अँड व्हेजिटेबल खाणार आहोत तर आपण त्याला नेहमी धुवून घेतलं पाहिजेत कारण की त्याच्यावर जे डट जमलेलं आहे त्याच्यावर जे मायक्रोबियल कंटामिनेशन लोड असतो तो धुऊन निघतो आणि त्याच्यामुळं त्याची सेफ्टी जास्त होते लास्ट पॉईंट काय डू नॉट यूज फूड बियॉंड इट्स एक्सपायरी डेट बराबर आपण आपलं फूड जे आपण खातो आहे ते कधी पण एक्सपायरी डेट पास झालेलं म्हणजे एक्सपायरी डेट निघून गेली आणि आपण खातो असं नसलं पाहिजेत कारण की त्याच्यामध्ये काही काही प्रकारचे केमिकल चेंजेस पण असू शकतात काही प्रकारचे बायोलॉजिकल चेंजेस पण असू शकतात जे की तुम्हाला आजारी करू शकतात किंवा तुमच्या बॉडीला हार्म करू शकतात तर चला चालू करूया जी दुसरी स्टेप आहे किंवा दुसरा प्रिन्सिपल आहे की पिट क्लीन याचा अर्थ होतो की आपण सर्व काही स्वच्छ ठेवलं पाहिजेत त्याचा पहिला पॉईंट आहे मेंटेन अ हाय लेवल ऑफ पर्सनल हायजिन स्पेशली हँडवॉशिंग म्हणजे आपल्याकडे जे लेबर काम करणार आहेत जे वर्कर आपल्याकडे काम करणार आहेत त्यांनी हाय लेवल ऑफ पर्सनल हायजिन मेंटेन केली पाहिजेत पर्सनल हायजीन म्हणजे स्वतःची स्वच्छता याच्यामध्ये येतं त्यांनी मास्क घातले पाहिजेत कॅप घातली पाहिजेत नेहमी एंट्री करताना हँडवॉश केला पाहिजेत सॅनिटायझरचा यूज केला पाहिजेत आणि जे जे लोक फूडला टच करत आहेत है, त्यांनी हँड ग्लोव्ज घातले पाहिजेत दुसरा पॉईंट काय आहे वॉश युअर कटिंग बोर्ड्स डिशेस फोक्स स्पूनस नाईव्ज अँड काउंटर चॉप्स विथ हॉट वॉटर आपल्याला माहिती आहे हॉट वॉटर बेस्ट टर्टलायझेशन किंवा सॅनिटेशन प्रोसेस आहे ज्या पण आपण कटलरीज आपल्या प्रोसेसिंग एरियामध्ये किंवा कुकिंग एरियामध्ये यूज करणार आहोत तर ते आपण हॉट हॉटवॉटरनी काय केलं पाहिजेत सॅनिटाईज केलं पाहिजे जेणेकरून त्यांच्यावर जो मायक्रोबियल लोड आहे तो काय होईल कमी होईल तिसरा पॉईंट काय वॉश फ्रूट्स अँड वेजीज बिफोर कुकिंग बराबर जे पण आपण फ्रुट्स अँड व्हेजिटेबल यूज करणार आहोत कुकिंगसाठी त्याला आपण सगळ्यात पहिले काय केलं पाहिजेत वॉश करून घेतलं पाहिजेत जेणेकरून त्याच्यावर जो मायक्रोवेल लोड आहे तो काय होईल कमी होईल चौथा पॉईंट काय क्लीन द लीड ऑफ गुड्स बिफोर क्लोजिंग आपण जे पण काय प्रोडक्ट बनवणार आहेत तर त्याला आपण क्लोज केलं पाहिजेत आणि क्लोज करण्यापूर्वी त्याच्यावर आपण जे कवर ठेवणार आहेत ते पण क्लीन केलं पाहिजे ते क्लीन असलं पाहिजेत नाहीतर असं करतो आहे आपण सगळं चांगलं बनवतोय आणि त्याचं जे क्लोजिंग आहे जे लीड आहे तेच खराब असलं तर त्याच्यामुळे पण कंटॅमिनेशन होऊ शकतं आणि जो पर्सन खाणार आहे त्याला हजार किंवा इलनेस किंवा आजारी पडू शकतं त्या लीडच्या कंटॅमिनेशनमुळे पाचवा पॉईंट काय आहे क्लीन द प्रोसेसिंग एरिया आफ्टर वर्क बराबर आपलं जेव्हा काम होतं जेव्हा आपलं प्रोडक्शन संपून जाते जेव्हा आपलं कुकिंग संपतं आहे किचनमधलं किंवा आपल्या प्रोसेसिंग एरियामधलं तर आपण जो पूर्ण एरिया आहे त्याला प्रॉपर टाईपनं क्लिनिंग केलं पाहिजेत आणि लास्ट काय आहे प्रॉपरली क्लिनिंग अँड सॅनिटायझिंग ऑल सर्फेसेस इक्विपमेंट अँड युटेन्सिल्स जे पण आपला सर्फेस आपण यूज करतोय प्रोसेसिंगसाठी कुकिंगसाठी जे इक्विपमेंट आपण यूज करतोय प्रोसेसिंगसाठी कुकिंगसाठी किंवा जे युटेन्सिल्स आपण यूज करतोय या प्रोसेससाठी ते आपण सगळे क्लीन केलं पाहिजेत आणि यूज करण्याच्या पूर्वी म्हणजे परत त्याचं त्याच्यामध्ये प्रोडक्शन करण्यापूर्वी त्याला काय केलं पाहिजेत सॅनिटाईज केलं पाहिजे जेणेकरून त्याच्यावर जो मायक्रोवे लोड आहे तो एकदम नाईंटी नाईन पर्सेंट किल होऊन जाईन आणि जो फूड सेफ्टीचा इश्यू येणार आहे आपल्या फूडमुळे फूडमध्ये तो येणार नाही तर चला मग आपला तिसरा प्रिन्सिपल बघूया जो आहे प्रॉपर कुकिंग म्हणजे आपण आपलं जे फूड प्रोसेस करतो आहे किंवा फूड कुक करतो आहे ते नेहमी आपण एका प्रॉपर टेम्परेचरला कुक केलं पाहिजे त्याचा पहिला पॉईंट आहे कुक फूड थरली स्पेशली मीट पोल्ट्री एक अँड सी फूड म्हणजे आपण जे बनवतो आहे जेवण त्याला आपण नेहमी प्रॉपर कुक केलं पाहिजेत पण जे मीठ पोल्ट्री एग आणि सी फूड जे काय ॲनिमल सोर्सेस आहे ज्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह लोड खूप हाय लेवलला असतो त्याला आपण नेहमी थरोली म्हणजे काळजीपूर्वक कुक केलं पाहिजेत दुसरा पॉईंट काय कुक टू सेफ टेम्परेचर म्हणजे आपण जे जेवण बनवतो आहे जे, जे फूड प्रोसेस करतो आहे त्याला नेहमी आपण एक सेफ टेम्परेचरला प्रोसेस केलं पाहिजेत किंवा कुक केलं पाहिजेत तिसरा पॉईंट काय Use a to make sure that food is done, यूज अ थर्मोमीटर टू मेक श्युअर दॅट फूड इज डन बरोबर आपण थर्मामीटरचं यूज केलं पाहिजे टू इन्श्युअर की आपण जे आपलं कुकिंग टेम्परेचर आहे ते मीट करतो नाही आपल्याला माहिती आहे जे आपलं सेफ टेम्परेचर आहे ते सेवन्टी टू सेवंटी फाय अभाव आहे जेणेकरून जे पॅथोजन आपल्या फूडमध्ये असतात ते काय होतात मरून जातात आणि लास्ट पॉईंट काय आहे हिट किल जम्प्स बराबर आहे जे आपली टेम्परेचर आहे त्याच्यामुळे काय होतं आपल्या फूडमध्ये जे पण मायक्रोब्स आहे ते काय होतात मरून जातात काय होतात मरून जातात किंवा डिस्ट्रक होतात तर बघूया आता आपला नेक्स्ट स्टेप किंवा नेक्स्ट प्रिन्सिपल जो आहे प्रिव्हेंट क्रॉस कंटॅमनेशन म्हणजे आपलं जे फूड आहे त्याच्यामध्ये आपण क्रॉस कंटॅमिनेशन प्रिव्हेंट केलं पाहिजेत त्याचा पहिला पॉईंट आहे की रॉ मीट पोल्ट्री सी फूड अँड एग अवे फ्रॉम अदर फूड म्हणजे आपलं जे ॲनिमल सोर्सेसचं फूड आहे ज्याच्यावर खूप हाय लेवलचा मायक्रोबियल लोड असतो त्याला आपण बाकीच्या फूडपासून दूर ठेवलं पाहिजेत कारण की त्याच्यामध्ये क्रॉस कंटॅमिनेशन होण्याचे चान्सेस खूप हाय लेवलला असतात दुसरा पॉईंट काय डू नॉट रियूज मॅरिनेड्स यूज्ड ऑन रॉ फूड्स अनलेस यू ब्रिंग देम टू अ बॉइलिंग फर्स्ट म्हणजे आपण जे चटणी सॉसेसेस आपल्या फूडमध्ये यूज करणार आहोत ज्याला आपण प्रिझर्व करून ठेवलं आहे आपल्या फ्रीजमध्ये तर त्याला आपण पहिले रिहीट केलं पाहिजेत बॉइलिंग टेम्परेचरला ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये जो मायक्रोबेल लोड वाढलेला आहे तो काय होईन कमी का होईन आणि जे पॅथोजेनिक मायक्रोब्ज आहे ते काय होतील डिस्ट्रक्ट होऊन जातील तिसरा पॉईंट काय आहे यूज स्पेशल कटिंग बोर्ड ऑर प्लेट फॉर रॉ फूड्स ओनली बराबर आपले जे रॉ फूड आहे आणि जे कुक फूड आहे त्याच्यासाठी आपण जे, जे कटिंग बोर्ड यूज करणार आहोत ते काय असले पाहिजेत वेगवेगळे असले पाहिजेत त्याच्यामुळे काय होणार क्रॉस कंटेमिनेशन जे आपलं होणार आहे ते होणार नाही आणि लॉस्ट लास्ट जो पॉईंट आहे तो काय आहे स्टोअर फूड इन अ कंटेनर्स टू अवॉइड कॉन्टॅक्ट बिटवीन रॉ अँड प्रिपेअर फूड म्हणजे आपलं जे रॉ फूड आहे आणि जे प्रिपेअर फूड आहे त्याला आपण वेगवेगळ्या कंटेनरमध्ये ठेवलं पाहिजेत जेणेकरून त्यांचा कॉन्टॅक्ट होणार नाही आणि त्यांच्यामध्ये जे क्रॉस कंटॅमिनेशन होणार आहे ते आपण अवॉइड करू शकतो बघूया आपला आता पाचवा प्रिन्सिपल किंवा पाचवा स्टेप ज्याला तुम्ही म्हणू शकता जो आहे सेफ हँडलिंग अँड स्टोरेज ऑफ फूड म्हणजे आपण जे फूड प्रोसेस केलं आहे किंवा फूड बनवलं आहे त्याला आपण कसं हँडल केलं पाहिजेत आणि कसं स्टोअर केलं पाहिजेत पहिला पॉईंट काय याच्यामधला इम्प्लिमेंटिंग इफेक्टिव्ह पेस्ट कंट्रोल बराबर आपण जिथं फूड आपलं हँडल करणार आहेत आणि जिथं स्टोर करणार आहेत तिथं आपण आपलं पेस्ट कंट्रोल इफेक्टिवली इम्प्लिमेंट केलेला पाहिजे पेस्ट कंट्रोलवर मित्रांनो मी एक माझा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे ॲज अ फूड टेक्नॉलॉजी सगळ्यांना माहिती पाहिजेत तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो जर तुम्हाला पेस्ट कंट्रोल कसं करायचं आणि कसं इम्प्लिमेंट करायचं माहीत नसेल तर प्लीज तो व्हिडिओ बघा खूप इन्फॉर्मेटिव आहे दुसरा पॉइंट आहे डू नॉट लि कुक फूड ॲट रूम टेम्परेचर बराबर आपण जे आपलं फूड प्रोसेस केलं आहे किंवा जे कुक केलं आहे त्याला आपण आपल्या रूम टेम्परेचरवर ठेवलं नाही पाहिजेत एक तर फूड बनवल्यावर त्याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं पाहिजेत किंवा त्याला तुरंत म्हणजे फ्रेशला फ्रेश खाल्लं पाहिजेत तर आपण आपल्या रूम टेम्परेचरला ठेवलं नाही पाहिजेत कारण की त्याच्यात स्पॉइलेज होण्याचे चान्सेस खूप हाय लेवलला असतात तिसरा पॉईंट आहे रेफ्रिजरेट प्रॉम्पली ऑल कुक अँड पेरिशेबल फूड प्रेफरबली बिलो फाय डिग्री सेल्सिअस बरोबर आपलं जे फूड कुक झालं आहे किंवा जे पेरिशेबल फूड आहे त्याला आपण नेहमी पाच डिग्री सेल्सिअसला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं पाहिजेत किंवा पाच डिग्रीच्या खाली पण आपण जाऊ शकतो तिसरा पॉईंट आहे की कुक फूड पाइपिंग हॉट मोर दॅन सिक्स्टी डिग्री सेल्सिअस प्रायर टू सर्विंग बराबर आपण एखादं फूड जर कोणाला सर्व करतो आहे तर ते नेहमी सिक्स्टी डिग्री सेल्सिअसच्या वरती असलं पाहिजेत कारण की आपल्याला माहिती आहे की सिक्स्टी डिग्री सेल्सिअसच्या जर खाली गेलो तर मायक्रोबियल ग्रोथ वाढते आणि फूड सेफ्टीचा इशू येऊ शकतो म्हणजे ते फूड खाल्ल्यावर कोणाला आजारी किंवा इलनेस येऊ शकते चौथा पाचवा पॉईंट काय डू नॉट स्टोअर फूड टू लाँग इवन इन रेफ्रिजरेटर बराबर आपण फूड ठेवतोय रेफ्रिजरेटरमध्ये पण असं नाही की आपण त्याला दोन दोन तीन तीन आठवड्यासाठी ठेवतोय त्याचा एक ठराविक पिरियड असतो दोन तीन दिवसासाठीच तुम्ही फूड ठेवू शकता नंतर त्याला तुम्ही डिस्कार्ड केलं पाहिजे डिस्कार्ड जर नाही केलं आणि खाल्लं तर फूड सेफ्टी किंवा आ आजारी तुम्ही पडू शकता आणि लास्ट पॉईंट काय डू नॉट थॉ फ्रोझन फूड ॲट रूम टेम्परेचर म्हणजे आपण बऱ्याचदा आपल्या कुकिंगमध्ये किंवा प्रोसेसमध्ये फ्रोझन फूड इनग्रेडियंट यूज करतो तर ते फूड आपण रूम टेम्परेचरला थॉ नाही केलं पाहिजेत त्याला एक स्पेसिफिक टेम्परेचर असतं ज्याला आपण डिफ्रोस्टिंग पण म्हणतो त्या टेम्परेचरलाच त्याची थॉइंग केले पाहिजे जेणेकरून फूड सेफ्टीचा इश्यू येणार नाही आणि ते फूड खाल्ल्यामुळे कोणाला आजारी पडण्याची शक्यता होणार नाही तर आशा करतो मित्रांनो की तुमच्या सर्वांना फूड सेफ्टी आणि त्याच्या कुठल्या कुठल्या स्टेप आहे त्या कळाल्या असतील प्रत्येक फूड प्रोसेसिंग प्लांटचं मित्रांनो एकच एम असतं की तिथून जे फूड प्रोसेस होऊन निघतं किंवा तिथं जे फूड बनतं ते सेफ असलं पाहिजेत ते खाल्ल्यामुळे कुठल्या पण कस्टमरला इलनेस किंवा आजारी झाला नाही पाहिजेत तर खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तुमच्या सर्वांना माहीत असणं की फूड सेफ्टी काय आहे आणि त्याच्या कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत तर परत एकदा विजयदशमीच्या किंवा दसऱ्याच्या तुमच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा भेटूया लवकरच न नव्या एका व्हिडिओसोबत तोपर्यंत करण मोगल साइनिंग ऑफ जय हिंद जय जे महाराष्ट्र